नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। सकाळची माझी चालू झालेला आहे बघा रुटीन, सकाळचा स्वयंपाक। आता वाजलेले आहे साधारण 7:30 पुढे 8 वाजत आलेले असतील। कुकर लावला आहे, भात टाकला आहे त्याच्यामध्ये जिरा भात, आणि एक कढईमध्ये टाकलेलं आहे शेवग्याचे शेंग आणि त्याचबरोबर तुरीची डाळ। थोडीशी उकड घेणार आहे, म्हणजे थोडंसं शिजवून घेणार आहे, आणि त्यानंतर मग भाजी फोडणीला घालेल। इकडे बटाटे पण काढलेले आहे सुक्की भाजी बनवण्यासाठी। तर ही आहे बघा शेवग्याचे शेंग उकडायला टाकलेले आहे, त्याचबरोबर तुरीची डाळ। इकडे आता सकाळचा जार भरायला लावलेला आहे पाण्याचा, आणि ही काढून घेतली डाळ, भाजी फोडणीला घालणार आहे। कांदा चिरून घेतला एक छोटासा, चहा पण ठेवलेला आहे। इकडे भात तयार झालेला आहे। भाजी टाकण्याअगोदर तळणार आहे पापड। मुलांना खायचे आहेत मसाला पापड, ते पापड चुरा करतात बघा, आणि त्याच्यामध्ये तिखट मीठ काय काय टोमॅटो कांदा टाकतात आणि ते चपातीबरोबर खातात, किंवा असं कोरडंही खाल्लं जातं। आता तसलं खायचं आहे। हे उडदाचे पापड आहेत गेल्या वर्षीचे, खूप सारे शिल्लक राहिलेले आहेत, आणि ते चाललं होतं त्यांचं मम्मी देत तळून, आणि मग ते म्हणलं भाजी टाकायच्या अगोदर तळून घेते, म्हणजे त्याच कढईमध्ये पुन्हा भाजी टाकता येईल तेलाची कढई झाल्यावर बघा। आणि मग ते तेल काढून घ्यायचं, पण भाजीसाठी दुसरं वापरायचं। इकडे आता बरेचसे पापड काढले होते, ते तेवढे सगळे पापड तळून घेतले आणि भाजीसाठी कढई रिकामी करून घेतली। एक कांदा चिरलेला आहे बघा, आणि शेवग्याच्या शेंगामध्ये कांदा टाकला ना, खरंच खूप छान भाजी होते, आणि त्यामध्ये तुरीची डाळ। एकदा ही आमटी शेवग्याची आमटी करून बघा, मस्त होते बघा ह्या पद्धतीने। कांदा तेल टाकून भाजून घ्यायचा, आणि थोडासा भाजत आला की त्यामध्ये हे बघा लसूण अद्रक कोथिंबीर त्याचबरोबर कांदा घालून हे वाटण केलेलं होतं ना, ते वाटण टाकलं। त्याचबरोबर सुक्का खोबऱ्याचं जे भाजून वाटण केलेलं होतं ते एक चमचा टाकलं। हे एक एक चमचा वाटण टाकलेलं आहे। हे वाटण तयार केलं ना, असली भारी भाजी होती ना, खूप छान भाजी होती। याच्यानंतर बघा घरच्या काळा मसाला त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची पावडर हे टाकलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, आणि हे टाकून मिक्स करून घेतलं। हे वाटणसुद्धा छान असं परतलं, त्यामध्येच हे मसाला परतून घेतला। थोडंसं तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तेलही त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे। पण आता हे शिजलेले शेंग आहे ना बघा, त्यामध्ये टाकायचे सहसाच पाणी जे आपण शिजायला टाकलेलं आहे तेच पाणी याच्यामध्ये टाकून द्यायचं। अजिबात भाज्या शिजवलेलं पाणी टाकून द्यायचं नाही, तेच भाजी करताना वापरायचं आहे। आता हे मसाल्यामध्ये मिक्स करायचं, आणि आपल्याला आमटी बनवायची आहे म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे। शेवग्याच्या शेंगा असल्यामुळं भाजी थोडं आपण पाणी ओतलं ना मग जास्त दिसतं बघा, त्यामुळे पाणी ओतताना जास्त ओतायचं, म्हणजे ती भाजी बरोबर ॲटोमॅटिकली मापत होते। काही वेळेस काय होतं, पाणी मग दिसतं जास्त असं वाटतं भाजी जास्त झाली की काय, पण खाली आपल्या शेवग्याच्या शेंगा वगैरे असतात, डाळ असते, आणि त्याने मग भाजीची कढई गच्च भरते, त्यामुळे पाणी थोडंसं ढळतंच म्हणजे जास्तच ओतायचं आहे। इकडे बघा अशा प्रकारे हे उकळून घेतले, आणि भाजी छान अशी आता उकळून घ्यायची। याला शेंगदाण्याचा नाही टाकला तरी चालतो, डाळ शिजल्यानंतर ते घट्ट भाजी होते। ही भाजी शिजल्यानंतर अशी तयार झालेली आहे बघा। हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो। तर आज सकाळची धावपळ होती, बरंच कामं, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझं रुटीन, आणि फक्त रेसिपी तुम्हाला शेअर केल्या, चपात्या झाल्यात, भरपूर टोपलं भर चपात्या केलेल्या आहेत, भांडे घासायचे आहेत, कपडे आहेत, आत्ता फक्त मुलं शाळेत गेलेले आहेत, आणि म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं। आणि रोज ब्लॉग शूट करणे, व्हिडिओ शूट करणे, एडिटिंग करणे आणि तुम्हाला पाठवणे असंच रोज चाललेलं आहे। आज म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन यावं, बाहेरची जरा कामं आहेत ती करावीत। 1 तारखेनंतर तर गावाला गेलेली, गावावरून आले, कपड्याचा पसारा आहे असं तसं आवरण्यात, आत्तापर्यंत म्हणजे 8 दिवस तर गेले। आज तारीख आहे बघा 15, आणि मग आता मंथली किराणा आहे तो भरलेला नव्हता, गेल्या महिन्यात भरलेला होता, तोच आत्तापर्यंत चाललेलं होतं, जे संपलं ते आणलं हे ते, मग म्हटलं आत्ता किराणा आणावा। आणि काल चकली केली शाबुदाण्याची, आता उडदाचे पापड पण करायचे आहेत, उडदाची डाळ दळायची, पापड करायचे, हे चाललेलं आहे डोक्यात। अजून थोडंसं बाहेर काम आहे एक्स्ट्रा, अजून काम तुम्हाला सांगते, इथं ना बचत खात्याचं चालू केलेलं आहे आम्ही, आणि मग त्याला अकाउंट खातं लागतं, ते अकाउंट खात्याचं मला ते काढायला जायचं, माझं अजून अकाउंट नाही काय नाही, ते अकाउंट खातं काढून येतो आम्ही। काय म्हणतात त्याला, काय म्हणतात अकाऊंट खातंच म्हणतात, अकाऊंटच म्हणतात खातं म्हणतात ते, असं काय असेल ते बँकेत काढायला जायचं आहे ते। आणि बचत खात्याचं मला वाटतं 5-6 हप्ते झाले, आणि अजून माझं अकाऊंट म्हणजे काढलेलं नाही, तर आता काढायला जायचं आहे। वाजलेले आहेत 10:30, 11:30 झालेले आहेत। तर आता काय करते, जेवण करते, भांडे घासते, आणि मग चाललेलं आहे बाहेर आम्ही दोघंजण, आणि मग ते खातं वगैरे काढून मग बघू आता कसं वेळ जातो आहे, किती वेळ होतो आहे, किती नाही, ब्लॉग शूट जेवढं होईल तेवढं करेन, संध्याकाळी आल्यानंतर परत स्टार्ट करेन।
आणि हा व्हिडिओ मग तुम्हाला उद्या येईल. आज आहे बुधवार, मग गुरुवारी तुम्हाला हा व्हिडिओ येईल. आणि पाहताय, लाईक करताय, तर असंच व्हिडिओ पाहत राहा, असंच सपोर्ट करत राहा. छान छान रेसिपी, छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला डेली रुटीनचे तुम्हाला भेटतील. तर चला, काय बोलायचं तुम्हाला? काय बोलायचं? नाही काय बोलायचं, बसले तिकडं मोबाईल घेऊन बसलेले आहेत. त्यांचे थोडंसं डोकं वगैरे दुखते. वातावरण आता थंडी पण वाढलेली आहे. थंडीचं महाशिवरात्रीपर्यंत म्हणजे ह्या दिवसात थंडी जरा जास्तच वाढते, नंतर मग होळीला कमी होतं. जायचं म्हटल्यानंतर एका दिवसात तर काम नाही किंवा एका फेरीत काम होणार नाही, तर बघू. चला, येताना उडीद डाळ पण घेऊन येते किराण्याबरोबर. उडीद डाळ, उडीद डाळ आणि काय पापड मसाला ते पण आणते आणि दळून घेते. एक दिवस ते दळायला जाईल आणि मग परत लाटायला. 2-3 दिवस तर जातील लाटायला पापड. एक एक करून ठेवायचं चालू आहे. एकदम उन्हाळे काम आता मी करणार नाही. गेल्या वर्षीचं सांगते मी तुम्हाला, एकदम उन्हाळे काम केलं, एकदम 15 दिवसात सगळी कामं उन्हाळे काम संपवले आणि आजारी पडले. मग असं काय आता ह्यावेळेस व्हायला नको म्हणून मी 4 दिवस एक रेसिपी केली किंवा 4 दिवस ब्रेक घ्यायचा, आराम करायचा, त्याच्यानंतर दुसरं करायचं असं चालू आहे, करणार आहे. त्याच्यामुळे आजारी पडायला नको याची काळजी शक्यतो घेणार आहे. तर चला, कारण की परत मग मुलांच्या पेपर चालू होतात मार्चमध्ये. इथून थोडं थोडं सुरुवात केली तर होईल मार्च एप्रिलपर्यंत कम्प्लीट. मसाला तेवढा शेवट ठेवणार आहे. मसाला अजून गेल्या वर्षीचा शिल्लक आहे, त्याच्यामुळे मसाला शेवटच ठेवणार आहे. बाकीचे उन्हाळे काम आहे ते करून घेते. चला, आवरायला घेतलं ह्यांनी पण. पॅन कार्ड आहे का ते काय? चला, काय होत आहे रोज ब्लॉग पाठवण्याने आणि म्हणजे मी जर ही कामं करत तुम्हाला रेसिपी दाखवल्या, डेली रुटीन दाखवत बसले ना, काय होत आहे माझी ही कामं राहतात आणि मग ही कामं नाही तुम्हाला दाखवली मी, तर मग तुम्हाला ब्लॉग येत नाही, मग डेली ब्लॉग कशी येणार माझी? मी म्हटलं चला काय असेल ते शेअर करते. आता आवरलं, बॅग घेते इथली, स्टोरूम मी बघ. इकडं मुलांचं दप्तर वगैरे ठेवलेलं आहे हे, आणि किराणा मालाच्या बॅगा, परत आपण भाजीपाला वगैरे आणतो त्या बॅगा, हंतुरणं हे असं सगळं इकडे ठेवलेलं आहे. त्याचं चालू केलं आहे ना, तेव्हा त्यासाठी जायचं आहे. आणि हे बघा, हे पुस्तक वगैरे आहे, चांगले 5-6 हप्ते झालेले आहेत. आणि बँक अकाउंट म्हणजे अकाउंटच नाही आहे, कोणत्याच बँकेत माझं अकाउंट नाही, म्हणून ते आता काढायला चाललेलं आहे. घेतलं आहे आता काय जे लागेल ते साहित्य घेतलं आहे. किराणा बघू येताना थोडं थोडं आणणार आहे. गोळ्या खायचं काम चालू आहे. डोकं दुखतंय, सर्दी झाली आणि आता बघा इथं हात म्हणून टाकलं आहे. आता ब्लँकेट घेऊन झोपते ना. बँकेचं काम तुम्हाला सांगते मी, 1-10 मिनिटाचं. ह्यांनी जर बघितलं असतं तर माझा एवढा टाईम गेला नसता. आणि हे टाईम बघा आता किती वाजलेलं आहे घड्याळात, 2:30 वाजलेलं आहे ते बघा. आणि आता बघा ह्यांनी घातली खाल्यावर, एवढं डोकं आउट होतं ना जास्त वेळ गेल्यावर. कधी आपण 11 वाजता गेलेलो. आता हे कपडे एवढं धुवायचे बादलीभर, हा किराणा भरायचा आहे, इकडं हे भांडे पडलेत, हे भांडे घासायचे. किमान चौकशी करून आला असता काय कागदपत्र लागते ती, काय नाही तसलं बी नाही. आणि आज मग काय झालं बघा, इतक्या वेळ गेला गेला, हे लाईट बिल राहिलं, फोटोच राहिले, अमुकच राहिलं, अमुकच राहिलं, घरी या. तरी ऑनलाईन फॉर्म भरला म्हणून एका फेरीत तरी झालं. तिथं 2 तास तर तिथे गेले. आणि एक समीक्षाला टिफिन आणला, भांड्याचं दुकान शेजारीच होतं, तिचा खराब झाला होता, तो टिफिन घेतला, किराणा भरला येता येता. हे बघा इकडं पडलं आहे, भांडे पडलेत. आता हे कामं करायचं माझं, नुसतं हे होतं विचारून यायचं, जर कशी करून यायचं बाबा, काय कागदपत्र लागतात, काय नाही. तूच चल आणि तूच चल, तुझंच काढायचं आहे अकाउंट, तुझंच काढायचं अकाउंट. चला कपडे, चला दुपारी आलो जाऊन, कामं आवरले घरचे. आणि बाहेर तिथं ऑनलाईनच आम्ही फॉर्म भरला.
आणि होईल ते म्हणजे झालंच काम झालंच ते अकाउंट खात्याचं काढायचं, बचत गटाचं साठी जे खातं काढणार होतं ते काम झालेलं आहे 2 दिवसात, 2 दिवसांनी परत पुन्हा बोलवलेलं आहे। तर आम्ही तिथं ऑनलाईन फॉर्म भरायला गेलो होतो, इकडे ह्यांनी माझाच व्हिडिओ लावला आहे, थोडा आवाज कमी करा। आणि आम्ही आणि काय झालं तिथं ऑनलाईन त्या ऑफिसमध्ये आम्ही गेल्यावर हे राहिलं होतं, फोटो न्यायचे जाताना राहिलेलं, लाईट बिल वगैरे ते ॲड्रेस प्रूफ वगैरे न्यायचं राहिलेलं, मला काय माहिती काय काय लागतं आता। आणि मग गेलो तिथं, हे आले घरी माघारी, तिथं पोचल्यावर त्या ताईंनी ह्यांना सांगितलं फोटो लागतील, परत लाईट बिल लागेल, हे असं तसं, मग हे आले घरी, हे आल्यावर घरी मग मी तिथेच होते, मग ती त्यावर प्रोसेस चालू होती, ती म्हणल्या मग OTP वगैरे आला, आणि तिने मला काय विचारलं तुमच्या वडिलांचं नाव काय, म्हणलं अहो माझे मिस्टर आहेत की माझ्या मिस्टरांचं तुम्हाला नाव सांगते। ती म्हणली मिस्टरांचं नाही तुमच्या वडिलांचंच नाव सांगा। मग म्हणलं सांगितलं, म्हणलं तिथं पॅन कार्डवर आहे की नाव वडिलांचं, तर म्हणली नाही तुमच्या आजोबांचं नाव सांगा, पूर्ण नाव सांगा। मग मी सांगितलं, परत ती म्हणली तुमचा मेल ID सांगा। मेल ID म्हणलं मला कसलं असतं मेल ID, म्हणलं मला नाही माहिती, म्हणल्या तुमच्या हातात मोबाईल आहे ना ते द्या इकडं माझ्याकडं। मग तिने घेतला मोबाईल, तिथं तिने काय ओपन केलं, मग मला कळालं तिथं की तिथं मेल ID असतं म्हणून। मग ते झालं, परत म्हणली मोबाईल नंबर सांगा। मग म्हणलं कुणाचा मोबाईल नंबर सांगावा, माझा सांगावा की ह्यांचा सांगावा। परत ती म्हणली आधार कार्ड ज्या नंबरला लिंक असेल ते सांग। म्हणलं मला नाही माहिती आधार कार्ड कशाला कुठल्या नंबरला लिंक आहे। आणि म्हणली आत्ता जो OTP आला आहे ना ज्या नंबरवर तुम्ही मला सांगितला त्या नंबर, तो नंबर सांगा म्हणली। मग मी ह्यांचा नंबर सांगितला, आणि अशी गंमत झाली बघ तिथं, लय भारी त्या बाईने तर असं डोक्याला थकला लागले हसायला लागले, पहिलं माझ्या तोंडाकडे बघायला लागले ते। चला तर आता हे बघा इथं बसलं ते, आणि तिथून मग बँकेत गेलो, बँकेत फॉर्म भरले, आणि तिथून परत झेरॉक्स काढायची होती, ह्यांनी मला लावलं झेरॉक्स काढायला, मग लावलं बरं का झेरॉक्स काढा ह्यांनी मला। मी गेली तिथं खाली, खाली आली झेरॉक्स वगैरे काढली, तिथं त्या एका दुकानात गेली, दुकानात बंद होतं, म्हणलं बाई हो आता कुठं जायचं झेरॉक्स काढायला, आता कुठं काढायचं झेरॉक्स, कुठं आहे म्हणलं दुकान झेरॉक्सचं। ती म्हणलं ही आता शेजारची बिल्डिंग सोडून दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जावा, तिथं तुम्हाला झेरॉक्सचं दुकान दिसेल। मी आपल्या येड्या गत फिरती इकडं फिरती तिकडं फिरती, मला काय झेरॉक्सचं दुकानच दिसेल अगं खरंच तर। आणि मग तिथं ते वर गेली जिन्यानं वर गेली वरचं दुकान, पप्पा होतं बँकेत, बँकेत भरायलेलं। आणि मग गेली वर गेली जिन्यानं, म्हणलं बाई तर दिसतं काहीतरी झेरॉक्स लिहिलेलं, चला वर गेली वरती, तिथं गेल्या विचारलं तुम्ही झेरॉक्स काढून देता ना, हे तर झेरॉक्स काढले जाते का। मग तिथं झेरॉक्स काढले, तिथून आली खाली, मग पप्पांना दिले, हे म्हणले इतके वेळ, म्हणलं अहो एक किती दुकानं फिरले, म्हणलं एका ठिकाणी मला झेरॉक्स सापडलं नाही। तर बघा बाहेर म्हणजे मी बाहेर पडले म्हणून मला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या, मी घरी बसले असते तर मग मी घरी धुणं भांडे फरशी हेच करत बसले असते। कधी पण मला म्हणजे यातून सांगायचा उद्देश एकच आहे, ताईंनो माझ्या मैत्रिणींनो अशी चूक तुम्ही करू नका, बाहेर कधीही जावा, फिरत जा, काही काम असेल तरी करत जा, माहिती होतात सगळ्या गोष्टी, माझ्यासारखं अडाणे राहू नका। माझी इतकं कोण अडाणे असेल मला माहीत नाही, सगळ्या ताई हुशार असतील। हे YouTube चॅनल चालू केले ह्यांनी, चालू करून दिले होतं माझी इच्छा एक ब्लॉगिंगचा चॅनल असावा YouTube वरती, अशा बऱ्याचशी मोठ्या YouTuberचे व्हिडिओ पाहत होते, त्याच्यामुळे असं वाटायचं चला आपण पण कुठंतरी एखादा चॅनल चालू करावा, चालू केला त्यात एवढी मेहनत असते हे माहिती नव्हतं, पण असू आवडतं म्हणून करते YouTube चॅनलचं, येतं करायला, एडिटिंग वगैरे करते, थंबनेल म्हणजे येतं तेवढं जमतं तेवढं करते, घरातली कामं ही येतात, पण बाहेरचं कामं मला बाकीचं काहीही येत नाही, जमत नाही, माहिती नसतं, फक्त गावात बाहेर बाजारला जाणे, भाज्या घेऊन येणे एवढंच। तर चला आता जो किराणा आणलेला आहे तो भरून घेते, असं लावायचा राहिलेला आहे, आणि झाला चहाही झाला आहे, देवाला दिवा पण लावला आहे, इकडे कापूर पण लावलेला आहे, आणि सगळे देव म्हणजे संध्याकाळची तिन्ही सांजेची जी दिवाबत्ती होती ती झाली करून, आणि होय मग आज ह्यांनी सुट्टी घेतली, डब्बा वगैरे भरला आल्यावर 2 वाजता,
परत म्हणजे मी आज जात नाही, थोडंसं ताप यायला लागलेलं आहे, कणकणी येते म्हणून राहा म्हणलं. तर चला बघू पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पहा आणि आवडल्यास लाईक करत जावा, सबस्क्राईब करा कुणी नसेल केलं सबस्क्राईब. तर ह्या ताईच्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर छान छान रेसिपी, छान छान डेली ब्लॉग तुमच्याशी शेअर करेन. इकडे मुलं पण बसलेले आहेत बरं का अभ्यासाला, चालू असतं इकडं तिकडं घरात कामं करताना जाता येतं लक्ष देणं. आणि तसंही ते आता सवय झाली त्यांना पण, मम्मीचं काम असतं त्याचं ते करतात अभ्यास. आहे की नाही सात्विक समीक्षा हा मी प्लस मायनस करू का? तर चला रात्रीचं जेवण झालं, त्याचबरोबर इकडे मुलांचा अभ्यास पण झालेला आहे आणि आतापासून हा व्लॉग चालू केलेला. आणि तर कसा वाटतोय काय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला, आणि कशा प्रकारचे तुम्हाला व्लॉग पाहायला आवडतील ते पण मला कमेंट करून सांगा. तर उद्या आता उद्याचा ब्लॉग येईलच तुम्हाला, तो पण आजचा पण व्हिडिओला कमेंट जरूर टाकत जा, काही पण टाकत जा, चुकलं तरी सांगत जा आणि बरोबर असेल तेही सांगत जा, किंवा हा फक्त नाही स्थायी एवढं तरी सांगत जा नाही व्लॉग, की मला कळेल काय कसं तुम्हाला व्लॉग आवडला आहे की नाही आवडला, ह्या सगळ्या गोष्टी मग मला कळतील. तर आणि चुका पण सांगत जा, मी माझ्याकडचे अनुभव किंवा माझ्याकडच्या टिप्स तुम्हाला मी देते, तुमच्याकडचं पण मला सांगत जा आणि काय सुधारणा करायच्या आहेत का व्लॉगमध्ये ते पण सांगत जा, आहे असे व्लॉग आहेत तसेच मी अपलोड करू ते पण सांगा. हे 10 संध्याकाळी इकडे चकले पण जे आपण काल बनवलेल्या होत्या ना ते एक आणून ठेवलेल्या आहेत, कालचं एक काल बनवलेलं वाळवलं, आजचं पण होऊन दिलं, आता उद्या आपण त्याला थोडं दुपारपर्यंत 3 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत उन्हात वाळवणार आहे आणि त्यानंतर मग डब्यामध्ये भरणार आहे. इकडे चाललं आहे फोटो वगैरे काढायचं, काय काय स्नॅपचॅट घेतले त्याच्यावर चालू आहे त्यांचं. तर चला बाय सर्वांना, सर्वांना गुड नाईट. हे सगळेजण गुड नाईट करा रे, गुड नाईट पप्पा आहो, सात्विक बाय करा, बाय 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 दादा गुड बाय. चला लय लय गुड नाईट झालं, चला.